भारुडांचं गारुड या आठवड्यात आपण अनुभवतोय. आणि जेव्हा गारुड होतं तेव्हा आपल्या नकळत कुणीतरी आपल्याला वश करतं की भारुडं आपण नुसती ऐकत नाही तर ती आपण जगतो, अनुभवतो. त्यातला विनोद हसता हसता विचार करायला भाग पाडतो. आरशात स्वतःला पाहिल्यावर जसं वाटतं ना तसं भारुड ऐकल्यावर होतो. म्हणजे आपण जसे आहोत तसे आपल्याला दिसतो. मंडळी, जगातील सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे साधेपणा. लोककलेत जे भारूड असतं त्यात असाच साधेपणा असतो, पण त्यातला अर्थ हा अंतर्मुख करणारा असतो. वरवर पाहता आपल्या जगण्यातल्या गमती जमती या भारुडाचा भाग असतात. म्हणजे बघा ना, फुगडी खेळताना सगळ्यांना खूप मजा येते, पण हीच फुगडी खेळताना तोल जाण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. याच फुगडीचं रूपक वापरून लोककलावंतांनी नवरा बायकोला संसार कसा करावा याचं सार सांगितलंय. पण ते फक्त इतकंच सांगून थांबत नाहीत, तर या विश्वाचा पसारा कसा पोकळ आहे यावरही ते भाष्य करतात. आज शास्त्रज्ञांना उमगलेलं वैज्ञानिक सत्य संतांना आणि लोककलावंतांना तेव्हाच उमगलं होतं. आणि म्हणूनच या पोकळ संसारात दमलास का रे बाबा गोविंद तू, हा प्रश्न त्यांनी भारुडातून विचारलाय. राम राम महाराज, राम राम राम, या 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 या. हा, नमस्कार मंडळी. नमस्कार नमस्कार. आज आपण जे भारूड लोकशाहीर विठ्ठलुमपांनी फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर आणि साता समुद्रा पल्याड या भारूडाला नेऊन ठेवलं असं हे जगप्रसिद्ध भारूड आज आपण आपल्यासमोर सादर करणार आहोत. बर बर, सुरू करूयात. मग सुरू करूया. बोला पुंडलिक वरदे, ज्ञान दे पंढरीनाथ महाराज की जय. तू बैठू फुगडी फू तबलास काय माझ्या गोविंद तू रे गोविंद तू. तू बैठू फुगडी फू तबलास काय माझ्या गोविंद तू रे गोविंद तू. महाराज 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 महाराज, एक 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 मिनिट, माझा जरा गोंधळ झालाय. म्हणजे तुम्ही आता भारुड म्हणताय सा, आणि या मध्येच फुगडीचा खेळ कुठून आणलाय? फुगडी हा जो खेळ आहे आपण कसा खेळतो तो दोघे असे हातात हात घालतात आणि गरगरा गरगरा फिरतात, बरोबर फिरतात, बरोबर. जर मी फुगडी खेळताना तुझा हात सोडला तर काय होईल? काय मस्करी करताय महाराज, धपाकीनं पडल की तिकडे? अरे तू बी पडशील आणि मी पण पडेल. हा, मग याचा अर्थ काय की नवरा आणि बायको या संसारामध्ये जेव्हा ते एकमेकांची साथ देतील तरच तो संसार सुखाचा होईल. जर दोघांनी फुगडी खेळता खेळता एकाने जरी हात सैल केला तर दोघेही पडून जातील आणि तो संसार सुखाचा होणार नाही. तर असं हे भारूड आहे. म्हणून फू बाय फू फुगडी फू दमलास काय माझ्या गोविंदा तू. आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू. आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू. आत पोकळ बाहेर पोकळ आत पोकळ बाहेर पोकळ आत पोकळ बाहेर पोकळ आत. महाराज 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 महाराज, एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. आत पोकळ बाहेर पोकळ 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 म्हणजे काय? जरा पोकळी पोकळी जरा उलगडून सांगा की तोंडात पोकळी निर्माण झाली एकदम झाली एकदम काय करायचं आता? हा, अगदी बरोबर आहे. आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू. वेळू म्हणजे बासरी, वेळू म्हणजे पावा. हा पावा ही बासरी आतून आणि बाहेरून अगदी पोकळ आहे. जशी ही ढोलकी आमचा निलेश परब वाजवतो आणि कृष्णदादा वाजवतोय तशी ती पोकळ आहे. पखावच पोकळ आहे. आमचे दादा संवादिनी वाजवतात ती संवादिनी पोकळ आहे. अरे ही काष्ट्याची माळ ही देखील पोकळ आहे. हा देह अरे हा ही पोकळ आहे. अरे एवढंच काय सांगू मी तुला, हे एवढं विश्व जे आहे ते विश्व देखील पोकळ आहे. महाराज महाराज मला सांगा, हे पोकळ ती पोकळ समुद पोकळ हे विश्व पण पोकळ, अरे मग भरीव काय? अगदी रास्त प्रश्न विचारला.
आज या सगळ्यांना आपण सांगूया की भरीव काय आहे. आपण मोह मद मत्सर माया या षड रिपूंच्या मागे आपण धावतो आहोत. आजची जी पिढी आहे मोह आणि मायेच्या मागे धावते आहे. पण माणुसकीला विसरलेली आहे, प्रेमाला विसरलेली आहे. तर तुम्हाला विचारतोयस की भरीव काय आहे, तर भरीव सोनी मराठी वाहिनीवरच्या जय जय महाराष्ट्र माझा या कार्यक्रमावरती आपल्या मराठी रसिकांचं प्रेम भरीव आहे. बाहेर पोकळ डोंबऱ्याचा वेळू, हात पोकळ बाहेर पोकळ डोंबऱ्याचा वेळू, आणि म्हातारपणी नवरा केला तोही पोर खेळू. आता फुगडी 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 कमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू, कमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू. नवी नवी नवरी तवा शेवरी वाणी लाज, नवी नवी नवरी तवा शेवरी वाणी लाज. नवी नवी नवरी तवा शेवरी वाणी जाज. नवरीची गोष्ट निघाली आणि तो लग्नाचा मांडव डोळ्यासमोर दिसू लागलेला आहे आणि त्या मांडवात भगिनींचा तांडा कुजबुजू लागलेला आहे आणि त्यांच्यामध्ये असं ठरलेलं आहे की आपण एक नाव घेण्याची स्पर्धा घेऊया आणि उखाणे घ्यायचे. पण ते कसे घ्यायचे, कसे बरं, ते विनोदाने घ्यायचे. बरोबर. आणि त्यांच्यामध्ये जी बुजुर्ग आहे म्हणजे सिनियर आपण ज्याला म्हणतो आजकाल, ती सिनियर म्हणजे त्यांची भेंडे काकू. बरं, ही भेंडे काकू पण अशी की तिच्या मुखामध्ये बत्तीशीनं राम म्हटलाय अशी ही भेंडे काकू. बघूया आपण कसं नाव घेते. जरा तिला तुम्ही हाळी द्याल का? मी मारतो हाळी तिला. ए भेंडे काकू, भेंडे काकू, ए भेंडे काकू ऐका बघ तिकडं 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 बघ की, अरे स्वयंपाक घरात बघ ना. भेंडे भेंडे काकू, अरे कुठं आहे तू? अगं ए ये की कोण मला आवाज देत आहे? कुठे आहे का तू? अगं इकडं आहे तू, मी इकडं शोधायला लागलो. इकडे ये, इकडे इकडे इकडे. कोण आहे? इथं इथं डावीकडं, डावीकडं. हा इथं डावं उजवं मला नाही कळत. डावं उजवं नाही कळत, मग वर खाली बघायचं कळतंय. बरोबर, ये इकडं. हा ये असं ये इकडं. कुठे येऊ, डागा दाखव माझी मला. ये मला डागा. हा ही माझी डागा आहे का? कशी आहेस, कशी आहेस तू? आहे ग, आता चाललंय. 10 गेले आणि 5 राहिले. बापरे, अजून एवढे आहेत? बरोबर, ठीक आहे, हरकत नाही. बरं, मला सांग भेंडे काकू, तुझं वय काय असेल का साधारण? अगं माझं बाई विचारते परी, अगं तुझ्या वयाची होते ना तर असंच पोर व्हायचं, अशीच टाकायची, कंबर बांधायची आणि कामाला लागायची. काम झालं की असंच पोर व्हायचं, अशीच पोर टाकायची, कंबर बांधायची की कामाला लागायची. खूप काम केलं का भेंडे काकू? मला एक प्रश्न पडलाय, म्हणजे साधारण तू एकूण किती वेळा कंबर बांधलीस ग? आता कंबर बघ, मी आता किती 18 वेळेला कंबर बांधली मी बघ. 18 वेळेला? 18 वेळेला तू 18 वेळेला कंबर बांधली? म्हणजे तुला 18 पोरं आहेत? मग 18 पोरं मला, मला आणि माझ्या नवऱ्याला. पण एक गंमत सांगतो. काय 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 गंमत अशी आहे की 18 पोरं आम्हाला झाले. बरं, पण नवऱ्यानं माझं तोंड बघितलं नाही, मी नवऱ्याचं तोंड बघितलं नाही. पहिला तर नवऱ्यानं तुझं तोंड बघितलं नाही आणि तू बी कधी नवऱ्याचं तोंड बघितलं नाही. त्या समजा 18 पोरांची जरा चेहरे जरा नीट चेक करून घ्या एकदा. काही गरज नाही, झालं गेलं गंगेला मिळालं तर झालं. आता सगळे लागले आपापल्या. पण आता उखाणा घेशील का? उखाणा घेते. कोपऱ्यात होत्या चांदीच्या पंती. कोपऱ्यात होत्या चांदीच्या पंती. हा बरं, कोपऱ्यात होत्या चांदीच्या पंती, त्याच्यात होत्या मोत्याच्या ज्योती. त्याच्यात होत्या मोत्याच्या गोटी. गोटी गोटी नाही ग, नीट खाण देऊ नाही काही, बडबडू नको. कोपऱ्यात होत्या चांदीच्या पंती. कोपऱ्यात होत्या चांदीच्या पंती, त्याच्यात होत्या मोत्याच्या ज्योती. ज्योती हा. आणि बळवंतराव गेले वरती आणि मला ठेवलं खालती. कमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू, कमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू. ए आता आणि कोण राहिलं ग? कोण म्हणजे अरे ती सातारची कोण ती ग? कोण सकू सकू तिला बोल, किती बायका बोल. सकू, अग सकू कुठं? सकूला बोलवा रे, कुठे बघ मागल्या दारी असेल तर. काय ग, काय का वादर रे माझ्या नावानं? सक्कू 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 बोंबलती या कोकलती या. हा माझं नाव आहे सक्कू आणि सांगते तुला द्यायची नाही टिकू. हा
बांग मला नको देऊ टिकू पण तू जरा टेक इथं वाट बघायला लागली असं काय करता उखाण्याचा कार्यक्रम आहे ना उखाण घे की बाय 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 मी घेऊ दोन लेकरांची माय मी उखाण घेऊ दोन लेकर झाली ना तवा नाही लाज आली म्हण की आता घे की नाव घेत्या बघ एक डाव घेत्या वाकडी तिकडी बाभ बर वाकडी तिकडी बाभळ आणि वाकडी तिकडी बाभळ तिला फुटला वाकडा तिकडा पाला वाकडी तिकडी बाभळ तिला फुटला वाकडा तिकडा पाला अगं पण तुझा पाला एकदम सुकून गेलाय ग तुझा सुकला असेल आमचा वाला आहे बर बर ऐक की जरा वाकडी तिकडी बाभळ वाकडी तिकडी बाभळ तिला फुटला वाकडा तिकडा पाला बर आणि सकाराम पाटील मेला तो मी तुकाराम पाटील केला नवी नवी नवरी तवा शेवरी वाणी लाज 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 आता झाली चिल्ली पिल्ली कोंबडी वाणी झुंज आता फुगडी फू फू बाई फू फुगडी फू जमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू जमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू संतांची निंदा केली निंदा नाही बरी 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 तुकाराम शरण गेले सद्गुरु बाई आता फुगडी फू बाई फू फुगडी फू जमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू फू बाई फू फुगडी फू जमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू जमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू जमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू भारुडात काय नाही अहो अध्यात्म आहे विनोद आहे सोंग आहे आणि सार आहे थोडक्यात सारं काही आहे मला तर काही वेळेला असं वाटतं की हल्ली जसे मानसोपचार तज्ज्ञ असतात ना तसे पूर्वीच्या काळी भारुडकार असावेत ज्यांनी मनाला सावध करताना श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला नेमका फरक सांगितला त्यामुळे झालं काय की भारुडं लोकांना आवडू लागली इतकी आवडू लागली की माडीवरची मंडळीसुद्धा खाली मग काय होणार अहो माडीवरची मंडळी खाली आली माडीवरची मंडळी खा अहो मी काय सांगत बसलोय तुम्हीच ऐका जय जय राम कृष्ण हारी जय जय राम कृष्ण हारी राजे राम कृष्ण हारी राजे राम कृष्ण हारी राजे राम कृष्ण हारी राजे राम कृष्ण हारी जय जय राम कृष्ण हारी जय जय राम कृष्ण हारी जय जय राम कृष्ण हारी बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदे पंढरीनाथ महाराज की जय नाथ महाराज की जय अहो तिनं साडी आणा म्हटली तिनं तोळी आणा म्हटली काय बोललोय का आपलं ठरलं नाही एकत्र जायचं हो का शहाणपणा करून का तोंडावर पडाल आता ऐका तिनं नवताना म्हटली तिनं फुगडी आणा म्हटली तुम्हाला काय सांगू राव अहो दाजीवाच्या वाड्यात गडबड झाली दाजीवाच्या वाड्यात गडबड झाली अहो दाजीवाच्या वाड्यात गडबड माडीवरची मंडळी खाली आली माडीवरची मंडळी खाली आली अहो माडीवरची मंडळी खाली मंडळी नेहमी खरे बोलावे वडीलधाऱ्या मंडळींचा मान ठेवावा खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे प्राणी मात्रांवर दया करावी
चंदनापरी झिजावे सुगंधी रूपी उरावे. मी तुमची शाळा घेतोय असं वाटतंय का? असं ऐकून तुम्हाला कंटाळा आला असेल. मग चार शहाणपणाच्या गोष्टी संतांनी कशा पटवून दिल्या असतील मला सांगा. अहो, ज्या काळात रूढी परंपरांचा मोठा प्रभाव होता, लोक अंधश्रद्धेला बळी पडत होते, सामाजिक जीवन विखुरलेलं होतं, माणूस माणसाला विचारत नव्हता, अशा कठीण काळात लोकांना सद्विचारी करणं आवश्यक होतं. जे जे आपण असे ठावे ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन, हे जरी खरं असलं तरी कोणाला दुखवूनही चालणार नव्हतं. म्हणून मग मनोरंजनाच्या माध्यमातून लोकांना आवडेल अशा गोष्टींमधून संतांनी आपलं कार्य सुरू केलं आणि ही भारुडं म्हणजे त्याचं उत्तम उदाहरण. बघा, लाजत लाजत ही लाजाळू काय सांगते ते. संतांच्या काळात परिस्थिती फार गंभीर होती. सततची होणारी परकीय आक्रमणं आणि धर्मद्वेष समाजात अगदी टिपेला पोहोचला होता. त्यालाही संत मंडळी पुरून उरली. अहो, समानतेचा संदेश देताना त्यांनी फक्त महाराष्ट्राचा विचार केला नाही तर संपूर्ण विश्व एक व्हावं या भावनेतून ज्ञानोबा माऊलींनी पसायदान सांगितलं. तुकोबांनी अभंग रचले आणि हे विश्वशी माझे घर ही शिकवण आपल्याला दिली आणि त्यातूनच पुरोगामी महाराष्ट्राची वाटचाल सुरू झाली. धर्म, प्रांत किंवा भाषा अशी कुठलीच सीमा त्यांना थांबू शकली नाही. त्यामुळेच संत एकनाथ महाराजांनी समाजाला उद्देशून 150 वेगवेगळ्या विषयांवर तब्बल 350 भारुडं लिहिली आहेत. तरी त्यातली 75 भारुडं ही हिंदीत आहेत. त्यातलंच एक भारुड इथे आता तुमच्या समोर सादर होणार आहे. अल्लाहचे नाम पे दे दे बाबा, पीर पैगंबर के नाम पे दे दे बाबा, शिर्डी के साई बाबा के नाम पे दे दे बाबा, अल्लाह के नाम पे दे दे बाबा, पीर पैगंबर के नाम पे दे दे बाबा, अजमेर शरीफ के नाम पे दे दे बाबा, अल्लाह के नाम पे दे दे बाबा. आज पूर्ण भारतवर्षात अनेक विविध धर्म आहेत. आमचे धर्म जरी वेगवेगळे असले पण आमचा देव मात्र एकच आहे. तो निर्गुण निराकार आहे आणि तोच भक्तांसाठी सगुण साकार होऊन युगे 28 पंढरपुरात उभा आहे. आणि हाच संदेश शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांनी त्यांच्या फकीर भारुडातून कसा दिलाय ऐका तर. अल्लाहो मौला हो गरीब नवाज, मैं गरीब तेरा, तेरे चरण को सब दुनिया पालन वाला, सब दुनिया पालन वाला, हजरत मौला मौला, हजरत मौला, हजरत मौला मौला, हजरत मौला, हजरत मौला मौला, अपना साथी समझ के लेना, अपना साथी समझ के लेना, सलील वो ही अल्लाह, सलील वो ही अल्लाह, सलील वो ही अल्लाह, सलील वो ही अल्लाह, हो हजरत मौला मौला.
सब दुनिया पालन वाला, सब दुनिया पालन वाला, हजरत हजरत मौला, हजरत मौला मौलो, हजरत मौला, हजरत मौला सब घटमो साई विराज, सब घटमो साई विराज, करत है बोल बाला, करत है बोल बाला, करत है बोल बाला, करत है बोल बाला, हजरत मौला मौला, हजरत मौला, हजरत मौला मौला, हजरत मौला, पालन वाला, सब दुनिया पालन वाला, हजरत 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 मौला मौला, हजरत मौला, हजरत मौला, एक जनार्दन निज वद अल्लाह, असल वो ही विट पर 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 अल्लाह, ओ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय हरी जय हरी जय हरी। वाह भारुड, तुम्ही ऐकताय त्यातल्या कथांनी तुम्हाला मजा येते, तर एक गोष्ट आता मी तुम्हाला सांगतो। इथं काय झालं, कोण्या एका मुलीचं लग्न ठरलं, नवरा बायकोचा जोडा म्हणजे लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसू लागला। घरात कसं सगळं अगदी आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं। लग्न झालं आणि लग्नानंतरची पहिली पूजासुद्धा झाली। आता दोघांनी सुखाने संसार करावा म्हणून देवाचा आशीर्वाद घेतला आणि बिचाऱ्या नवऱ्यानं प्रेमानं विचारलं, काय मागितलंस देवाकडे? बायको म्हणते, काय मागणार? सांगितलं देवाला, तुला करते नवस, नवस केल्यावर मिळेल आसरा, मरू दे सासरा, सासरा मेला की येईल आसू, मग मरू दे सासू, सासू मेल्यावर होईल आनंद, मरू दे नणंद, नणंद मेल्यावर सुटेल धीर, मरू दे धीर,
तरी म्हणे खंडोबा अवघेची मुरुदे मी एकटीच उरुदे. झालं. सगळ्यांना वाटलं ही नवी नवरी घराचं वाटोळं करणार, पण नवरी मोठी हुशार होती. ती म्हणाली घाबरू नका, हे मी म्हणत नाही आहे, हे जुन्या काळी भारुडात म्हणून ठेवलं आहे. मंडळी ही नवरी म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून आपली बुद्धी आहे, आणि ते कोणी नातेवाईक नसून बुद्धीचे दुर्गुण आहेत, षडरिपू आहेत, आणि ते मरू देत अशी प्रार्थना केली की सगळे सुखी होतीलच की. पण आता अशीच एक नवी नवरी आपल्यासमोर येते, ती काय म्हणते ते बघूया. सासरा माझा गावी गेला, तिकडच खपू दे त्याला. ए सासरा माझा गावी गेला, तिकडच खपू दे त्याला. आणि म्हणून सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा बाहीन तुला. ए सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा बाहीन तुला. जाच करीते लवकरच निर्दाळी तिला. ए सासू माझी जाच करीते लवकरच निर्दाळी तिला. ए सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा बाहीन तुला. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा बाहीन तुला. रोडगा बाहीन तुला भवानी आई रोडगा बाहीन तुला. रोडगा बाहीन तुला भवानी आई रोडगा बाहीन तुला. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा बाहीन तुला. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा बाहीन तुला. जाऊ माझी फडफड बोलते बोडकी कर गतीला. ए जाऊ माझी फडफड बोलते बोडकी कर गतीला. आणि म्हणून सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा बाहीन तुला. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा बाहीन तुला. रोडगा बाहीन तुला भवानी आई रोडगा बाहीन तुला. रोडगा बाहीन तुला भवानी आई रोडगा बाहीन तुला. पोर किरकिर करते खरुच होऊ दे त्याला. हा नंदच पोर किरकिर करते खरुच होऊ दे त्याला. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा बाहीन तुला. ए सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा बाहीन तुला. रोडगा बाहीन तुला भवानी आई रोडगा बाहीन तुला. रोडगा बाहीन तुला भवानी आई रोडगा बाहीन मारून आहुती देईन. मोकळी कर ग मला. हा दादला मारून आहुती देईन. मोकळी कर ग मला. ए सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा बाहीन तुला. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा बाहीन तुला. रोडगा बाहीन तुला भवानी आई रोडगा बाहीन तुला.
जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकलीच राहू दे मला, हा एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकलीच राहू दे मला, आणि म्हणून सत्वर पावगे मला भवानी आई गोडगा बाहिन तुला, सत्वर पावगे मला भवानी आई गोडगा बाहिन तुला, रोडगा बाहिन तुला भवानी आई रोडगा बाहिन तुला, रोडगा बाहिन तुला भवानी आई रोडगा बाहिन तुला, सत्वर पावगे मला भवानी आई गोडगा बाहिन तुला, ए सत्वर पावगे मला भवानी आई गोडगा बाहिन तुला, ए सत्वर पावगे मला भवानी आई गोडगा बाहिन तुला, सत्वर पावगे मला भवानी आई गोडगा बाहिन तुला। मंडळी, संतांनी समाज घडवला, त्याला आकार दिला असं म्हटलं तर लोककला आणि लोककलावंत हे समाज घडवण्याचे ब्रँड अँबॅसिडर आहेत असंच म्हणावं लागेल. समाजातील प्रत्येक घटकाला त्यांनी आपलंसं केलं. असं म्हणतात की हंसाला जर दूध पाणी एकत्र दिलं तर त्यातील दूध आणि पाणी तो वेगळं करतो. तसंच लोककलेनं श्रद्धेतून अंधश्रद्धेला वेगळं केलं. मंडळी, संत त्यांच्या रचना यातून नेहमीच काहीतरी संदेश असतो. आज या भागात भारुडातून संदेश मिळाला. आता पुढच्या भागात काय वेगळं आहे ते बघूया. आपला हा उत्सव असाच सुरू राहणार आहे, पण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत एक मुखानं बोलूया, जय जय महाराष्ट्र माझा. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.